योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। योग याग विधी येणे नोहे सुद्धी वयाची उपाधी दंभधर्म अभंग आपण खूप छान म्हणला, खूप खूप धन्यवाद। आपण याचा अर्थ बघूया। अष्टांग योग, हठयोग, कुंडलिनी योग, विविध प्रकारचे यज्ञयाग हे सर्व अत्यंत किचकट आणि कष्टप्रद आहे। ते तंतोतंत रीतीने सिद्ध झाले नाहीत तर काहीच लाभ होत नाही। अहंकार वाढतो, उपाधी दंभधर्म मागे लागतात, साधकाला कर्मकांडापासून बाजूला करतात, भक्ती आणि संतसंगतीनं परमपदाची प्राप्ती होते। हरिपाठ आपण बघतो आहोत तर हरिपाठाचा हा पाचवा अभंग आहे। इतर साधनांच्यापेक्षा भावभक्तीचं श्रेष्ठत्व आणि संतसंगतीची आवड या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे। योग यागविधी येणे नोहे सिद्धी, पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणते की हा योग म्हणजे अष्टांग योग आणि याग म्हणजे वेदांतामध्ये सांगितलेले नाना प्रकारचे यज्ञ तसंच अनेक प्रकारची कर्मविधी, अशी कितीही साधनं केली तरी मोक्ष प्राप्त होत नाही आणि त्यामुळं शारीरिक आणि मानसिक कष्टच जास्त होतात आणि फळ मात्र अत्यल्प प्रमाणामध्ये मिळतं, म्हणून त्याला वयाची उपाधी असं म्हटलेलं आहे। आपण भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की नाहम वेदैर्न तपसा न दाने न चेज्जया। भगवंताचं दर्शन हे वेदानं, तपानं, दानानं किंवा यज्ञानं मिळणं शक्य नाही, मग कशानं प्राप्त होईल? तर अनन्य भक्तीनं प्राप्त होईल। अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, मज वश करावया लागी सामर्थ्य नाही अष्टांग योगी, यम नियम अहर्निशी ते सदा शिणती साधनेसी। तसंच यज्ञ ही अनेक उद्देशानं केले जातात। आपण बघतो आपल्याकडे वास्तुशांत आहे, लग्नामध्ये लाजाहोम केला जातो, काही नैसर्गिक संकटं येतात, आवर्षण असतं, दुष्काळ असतो, अशासाठी आणि अनेक कारणांसाठी यज्ञ केले जातात। आणि योग याग यज्ञ यांना पुण्य प्राप्त होईल, सिद्धी प्राप्त होईल, आणि असं जरी असलं तरीही साधनं कोणालाही कोणत्याही वेळी करता येणं शक्य नाही, कारण सर्वसामान्य माणूस जो आहे ना तो सर्वांचा अधिकारी असत नाही आणि सर्वांमध्ये एवढे कष्ट सहन करण्याचं सामर्थ्यही नसतं। म्हणजे काही वेळेला पैशाची अडचण असते, काही वेळेला शरीर सामर्थ्याची असते, काही वेळेला काळाचीही असते, आणि अगदी त्यातून एखादा हट्ट जर करू लागलाच तर तप आणि साधनेचा अहंकार वाढतो आणि त्यामुळं दंभ वाढत जातो आणि मग देव कशानं प्रसन्न होईल? तर भावबळे आकळे येरवी नाकळे। भाव जिथे भाव असेल, भाव भाव तेथे देव असं आपण म्हणतो। भावेविण देव न कळे निसंदेह, गुरुविण अनुभव कैसा कळे। ज्ञानेश्वर महाराज मागच्या चारही अभंगामध्ये प्रभुनाम संकीर्तन हे भक्तीचं उत्कट साधन आहे असं म्हणतात। पण गंमत अशी आहे की ज्यांनी ते स्वीकारलं त्यांच्या ठिकाणी सुद्धा दृढ श्रद्धा असतीच असं नाही आहे, कारण लोकांना योगाबद्दल जबरदस्त आकर्षण आहे। योग ही विशेष गोष्ट वाटते, त्यात चमत्कार करणारा जर योगी असेल तर लोक त्यांच्या मागे धावू लागतात। आपल्याला कितीतरी अनुभव येतात आणि जिथं चमत्कार आहेत तिथं त्यांच्या पाठीमागं लोक लागतातच। तर सौख्य जीवाला नसे सुलभतेत परिदुर्लभ वस्तूच्या प्रयत्नात, असं एका कवीनं म्हटलेलं आहे। कारण स्वस्त वस्तूची आपल्याला किंमत वाटत नाही हे मानसशास्त्रीय सत्य आहे। अष्टांग योग, अग्निहोत्र, यज्ञयाग वगैरे मार्गांचं आचरण याच्यापासून आत्मज्ञान होणार नाही,
भगवद्गीतेतही म्हटलेलं आहे, न वेद यज्ञा ध्यानैर्न दानैर् न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः, म्हणजे त्यापासून व्यर्थ दगदग मात्र होईल आणि त्यातील एखादी प्रक्रिया जर चुकली तर दुबळेपणा येतो. शिवाय या साधनेमध्ये कडक नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या योगानं लौकिक जीवन सुख होईल, पण चार लोकांच्या मध्ये लौकिक होईल पण आम्ही धार्मिक आहोत असा दांभिकपणा मात्र वाढेल. या सर्वांच्या मागचा उद्देश भगवंत प्रेम उत्पन्न व्हावं आणि अंतःकरणातल्या जिव्हाळ्यानं निष्काम भक्ती निर्माण व्हावी हा आहे. मग प्रेम भावनाच निर्माण झाली नाही तर ती पोटभरी विद्या होईल, खरं ज्ञान होणार नाही. आणि म्हणून असे योग न करता आपली प्रेमभावना, प्रेमपूर्ण व्यवहार, सेवाभावानं केलेलं लोककल्याण होईल असं करावं, आणि हाच खरा योग आणि याग आहे आणि हीच खरी ईश्वर सेवा आहे. समर्थ म्हणतात, यथा सांगते कर्म ते ही घडेना, घडे कर्म ते पुण्यगाठी पडेना. कर्मामध्ये काही ना काही त्रुटी राहतातच. महाराज आपल्याला कळवणीनं सांगतात की तू यज्ञयागादी साधनांच्या मागं लागू नको, त्यामुळं सिद्ध दशा परमसिद्धी कधीही प्राप्त होणार नाही. श्रुतीच्या वचनांवरती सद्गुरूंच्यावरती श्रद्धा भक्ती निष्कपट शुद्ध भाव असल्या वाचून निःसंशय ज्ञान होणार नाही. भक्तीमध्ये भाव हाच प्राण आहे. समर्थांची वेण्णा स्वामी, संत मीराबाईंनी विषाचा पेला ओठाला लावला, सर्व विष प्राशन केलं, पण त्या विषाचा परिणाम दोघींच्यावरतीही काही झाला नाही. तुकाराम कीर्तन करत असताना यवनांचा हल्ला झाला. शिवाजी महाराज बुवांचं कीर्तन ऐकायला आले होते. तुकारामाने विठ्ठलाला साथ घातली, आळवलं, प्रत्येक श्रोता सर्वांनाच शिवाजी दिसू लागला. हे सद्गुरू आणि भगवंताच्या वरच्या निस्सीम श्रद्धा निष्ठा आणि हे दृढभावाचं फळ आहे. विषाचेही अमृत झालं हा प्रत्यक्ष घडलेला साक्षात्कार आहे. पुराणात एक गोष्ट आहे, सत्यभामेनं जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून श्रीकृष्णाचंच दान नारदांना दिलं. नारद श्रीकृष्णांना घेऊन निघाले. मग सत्यभामेला पश्चाताप झाला. तिनं कृष्णाला परत द्यावं म्हणून विनंती केली. त्यासाठी नारदांनी कृष्णाच्या वजनाएवढं सोनं मागितलं. श्रीकृष्णाची तुला केली आणि सोन्याच्या द्वारकेमध्ये सोन्याला काय होतो टांग, एका पारड्यामध्ये सोनं, दुसऱ्या पारड्यामध्ये कृष्ण. भारंभार सोनं टाकलं तरी कृष्णाचं पारडं आपलं जडच. सत्यभामा काळजीमध्ये पडली. देवावर भाव नसेल तर कितीही सोनं, कोणतंही दान दिलं तरी देव तोलला जाऊ शकत नाही, देव आपला होत नाही. कोणत्याही वस्तूनं भगवंताची खरेदी करता येत नाही आणि भगवंत कुठलीही लालूच दाखवली तरीसुद्धा भुलत नाही. रुक्मिणीच्या ही गोष्ट चांगली लक्षात आली. तिने एक तुलसीदल हातामध्ये घेतलं आणि देवाची प्रार्थना केली, हे देवा, या तुलसीदलाच्या निमित्तानं मी माझं सर्वस्व तुला अर्पण करते आहे. तुझ्याविना माझं जीवन अशक्य आहे. माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर, दया कर, असं म्हणून तिनं तुलसीदल पारड्यामध्ये टाकलं. आणि काय आश्चर्य, पारडं खाली एकदम खाली गेलं. एका तुलसीदलानं भगवंत तोलला गेला. भावपूर्ण भक्तीला भगवंत कसा लाभतो याचं हे अगदी दिव्य उदाहरण आहे. अशा तऱ्हेची दृढश्रद्धा निर्माण व्हावी यासाठी सद्गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरुविना अनुभव कैसा कळे. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आणि उद्धरलो गुरुकृपे. तुकाराम महाराजसुद्धा, सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय. तर संत नामदेव म्हणतात, सद्गुरु वाचूनी नामह न ये हाता, साधन साधित कोटी गुणे. जैसा कांतेविण करणे संसार, तैसा हा व्यापार साधनांचा. परमात्मा प्राप्ती होईपर्यंत साधकाच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका सतत येत असतात. नाम जप केल्यानं, पूजा अर्चा केल्यानं, ग्रंथ वाचून कसा काय देव आपल्याला प्राप्त होईल.
परमेश्वरी तत्वाचे निस्संदेह ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंच्या वचनावरती श्रद्धा आणि दृढ विश्वास पाहिजे. सद्गुरूंनी जे सांगितलं ते प्रत्यक्ष आचरणात यायला हवं आणि ते करता करता शंकांचं निरसन होत जाईल. सद्गुरू शंकांचं निरसन करतात आणि त्यासाठी जी उपासना सांगितली असेल ती नित्यनेमानं सातत्यानं करायला हवी आणि हेच तप आहे. समर्थांनी म्हटलं आहे, ढीगभर पोथ्या उलथसी पाने परी गुरुगम्य खुणे नेण्याची बापा तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. कोणतीही गोष्ट पाहिजे असेल तर काहीतरी दिल्याशिवाय किंवा काहीतरी केल्याशिवाय काहीही फुकट मिळत नाही. संत नामदेवांनी भगवंताला लटक्या रागानं रोखठोक सवाल केलेला आहे. उदाराचा राणा म्हणविसी केशवा सांगत्वा कवण काय दिले, घेसी तेव्हा देसी असी उदार. असं तुकाराम किंवा संत नामदेव हे देवाशी बोलू शकत होते. सुदामाकडून आधी पोहे घेतलेस आणि मग सुवर्णनगरी दिलीस. आपणही देवळात जेव्हा जातो तेव्हा रुपया दोन रुपये असं काहीतरी ठेवतो, ते हे घे आणि त्याच्या बदल्यात आम्हाला काहीतरी दे हा मनुष्य स्वभाव आहे. आणि प्रत्येक मनुष्यामध्ये देवाणघेवाण ही अशी होत असते. गुरुकृपा जर हवी असेल आणि उच्च ध्येय म्हणजे जीवनाचं श्रेष्ठ ध्येय म्हणजे ही देवाची प्राप्ती जर हवी असेल तर त्यासाठी साधनसुद्धा अत्यंत चिकाटीनं अत्यंत नियमितपणानं कष्ट सोसून ध्येय प्राप्त होईपर्यंत वर्षानुवर्ष करत राहणे याला तपश्चर्या म्हणतात. अध्यात्मामध्ये तपश्चर्या म्हणजे नीतीधर्माचं आचरण, पवित्र अंतःकरण आणि भगवंताचं अखंड स्मरण ठेवायचं आहे. असं गुरुच्या देवाच्या प्रसन्नतेसाठी काहीतरी तप करावं लागतं आणि हे तप म्हणजे तीर्थाटन, वेदाध्ययन, व्रतवैकल्य, अनुष्ठान, पारायण इत्यादी काही नाही जमलं तर निदान देवाचं नाव तरी घ्या. हे तर कराच, म्हणजे हेही करणं आवश्यक आहे, पण इथं माऊलीला अध्यात्मामधील तपश्चर्या म्हणजे नीतीधर्माचं आचरण, पवित्र अंतःकरण, दुर्वासना, दुर्विचार, दुर्व्यवहार, अहंकार ह्याच्यापासून लांब राहणं आहे. भगवंताचं अखंड नामस्मरण ठेवणं हे सुद्धा खूप मोठं तप आहे आणि हे किती कठीण आहे ते आपल्याला आचरतानाच कळेल. भगवद्गीतेमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तप सांगितलेलं आहे. देव, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी यांची पूजा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे शारीरिक तप सांगितलेलं आहे. दुसऱ्याला न बोचेल, प्रिय आणि हितकारक बोलणं हे वाचिक तप सांगितलेलं आहे. आणि मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवंताचं सतत चिंतन आणि अंतःकरणातल्या भावांची पवित्रता हे मनाचं तप सांगितलेलं आहे. संत एकनाथ म्हणतात, स्वधर्माचं पालन, भगवत भक्तीचा निश्चय आणि एक क्षणभरही भगवंतापासून दूर न राहणं यासाठी प्रयत्न म्हणजेच हरीचं अहोरात्र चिंतन आणि हे सर्व तपामध्ये सर्वश्रेष्ठ तप आहे. तप म्हणजे वासना त्याग, जिणे तुटे लाघ कामक्रोधाचा, अहम ममता समूळ तुटे यासची नाव तप गोमटे. गुजे विण हित कोण सांगे. गुज म्हणजे काय, तर गुज म्हणजे गुह्य, गुप्त गोष्ट, जी सर्वांसमोर उघड केली जात नाही अशी गोष्ट, आणि अगदी जवळच्या व्यक्तीलाच ती आपण सांगतो. सांगणारा आणि ऐकणारा यांचं एकमेकांच्यावरती प्रेम असेल तरच या उपदेशाचा योग्य परिणाम होतो. आणि म्हणून श्रीकृष्ण हे अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश करतात. रामकृष्णांनी विवेकानंदांना असंच मार्गदर्शन केलेलं आहे. अध्यात्मातलं गुह्य सांगायला शिष्यसुद्धा अधिकारी असावा लागतो. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नचा शुश्रूषवे वाचन नच माम योभ्य सूयती. भक्तिहीन, तप न करणाऱ्याला, ऐकायची इच्छा नसणाऱ्याला आणि भगवंताच्यातल्या दोष पाहणाऱ्याला काहीही सांगू नये. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांत म्हणजे काय, दृष्टांत म्हणजे अनुभव.
स्वतः घेतलेली प्रतीती. ज्ञानदेव आपल्या अनुभवाची गोष्ट सांगतात की ही ती संतांची संगत करणं हाच भगवंताच्या चरणी जाण्याचा खात्रीचा उपाय आहे. संत एकनाथ पूर्वजन्मीचा पुण्याचा साठा घेऊन आले होतेच आणि तरीसुद्धा एकनाथांनी गुरु जनार्दनांची सेवा आनंदानं आणि प्रामाणिकपणानं कष्टानं मनापासून केली. भक्ताचा देव ऋणी होतो म्हणतात. स्वतः भगवान श्रीकृष्ण हे श्रीखंडच्या रूपानं वर्षानुवर्ष नाथांच्या घरी गंध उगाळत होते, पाणी भरत होते, सदैव सेवेला हजर होते. एवढं नाथांचं मोठंपण हिमालयासारखं होतं. समर्थ म्हणतात, जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचैनी गुह्यज्ञान प्रकटेजनी ते वस्तू परमदुर्लभ जयचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करुनी. सर्व संत आपले दृष्टांत म्हणजे अनुभव सांगतात की संत एकनाथ म्हणतात, संसार तरावया जाणं सत्संगतीचं प्रमाण, त्याचे भावे धरिल्या चरण दिनोद्धारण त्याचे नी. तर संत तुकाराम म्हणतात, याजसाठी संत पाय सेवावे तरीच तरावे तुका म्हणे, भव तरावया उत्तम ही नाव भिजो नेदी हात पाव काही. संतांच्या संगतीचं प्रत्यक्ष देवाचं दर्शन होतं, सहवास मिळतो, स्वतःचा उद्धार होतो अशी अनुभवाची गोष्ट संत ज्ञानेश्वर सांगतात. संत तुकारामांना तर वैकुंठाहून प्रत्यक्ष विष्णू विमान घेऊन आले होते. नामाच्या अभ्यासानं संतांच्या संगतीनं जीवामध्ये सुप्त असलेली शक्ती जागी होते. ही शक्ती जीवाला दृश्याच्या पलीकडे सोडवते असा ज्ञानदेवांचा स्वानुभव आहे. या सर्व प्रमाणावरून असं सिद्ध होतं की साधूंच्या संगती वाचून तरुणोपाय नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. हरये नमहा, हरये नमहा, हरये नमहा. जय जय रघुवीर समर्थ.